पतसंस्थेत बचत खाते सुरू करा आणि मिळवा 7% व्याज दर. बचत खात्यास उपलब्ध सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा RTGS वन नेफ्ट IMPS घरपोच बँकिंग UPI QR कोड वाउचरलेस बँकिंग सुविधा SMS बँकिंग सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या समता पतसंस्थेच्या शाखेत संपर्क करा. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी महिलेने एका नामांकित कंपनीचे प्रोडक्ट वजन घटवण्यासाठी त्याच गावातील एका महिलेकडून खरेदी केले होते. 3 महिन्यात वजन कमी न झाल्यास पैसे परत करू असे प्रोडक्ट विकणाऱ्या महिलेने सांगितले होते. सदर प्रोडक्ट घेऊन सुद्धा वजन न घटल्याने याबाबत मणीबॅगची मागणी करणाऱ्या महिलेस शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला असून सदर महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला असून याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील रहिवासी फिर्यादी महिला मंदाकिनी सुरेश कोळपे यांनी काही महिन्यांपूर्वी माधुरी सुधीर कदम या महिलेकडून वजन घटवण्यासाठी एका नामांकित कंपनीचे प्रोडक्ट खरेदी केले, परंतु वजन न घटल्याने त्यांनी फोन करून पैशाची मागणी केल्यानंतर सदर महिलेने कंपनीचा सिनियर म्हणून नागेश नावाच्या व्यक्तीला फोन कॉलवर लाईनवर घेतले. सदर व्यक्तीने फिर्यादी महिलेस शिवेगाळ केली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात NC नोंद करण्यात आली आहे. आम्ही माधुरी सुधीर कदम ह्या महिलेकडून वजन वाढवा किंवा वजन कमी करा असं हाईट वाढवा असे काही प्रोडक्ट घेतले, पण त्यांनी आम्हाला काहीच फरक पडला नाही. आणि 2-3 महिने पहिल्या महिन्यात घ्या फरक पडेल, नंतर दुसऱ्या महिन्यात घ्या फरक पडेल, तिसऱ्या महिन्यात त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट केली का आम्हाला काहीच फरक पडला नाही. तर त्यांनी त्यांचे जे सिनियर आहे ते एक दिवस फोन केला 7 वाजता आणि त्यांचे सिनियर ते कॉन्फरन्सवर घेऊन त्यांनी आम्हाला बरीच अशी शिवीगाळ केली. आम्ही त्यांना म्हटलं बा तुम्ही जे तुम्ही मनी बॅग गॅरंटी सांगितली होती आधी ती मनी बॅग गॅरंटी आम्हाला द्या, तर त्यांनी असं काही न करता आम्हाला त्यांच्या सिनियरनी शिवीगाळ केली. ते नागेश असं ह्या सिनियरचं नाव आहे. तर ते आम्ही त्यांचं ऐकून घेतला आणि नंतर आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला FIR नोंदवली. तर पोलिसांना एवढीच नम्र विनंती आहे की त्यांना फोन करून आम्हाला न्याय द्यावा, त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा.